शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या निंबाळकर तालीम सार्वजनिक मंडळाच्या वतीने यंदा तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात येणार आहे. किराडे इलेक्ट्रिकलच्या यांच्यामार्फत विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मंदिरातील धार्मिक वातावरण निर्मितीसाठी तिरुपती येथील वाद्य पथक आमंत्रित केले असून उत्सव काळात सकाळ संध्याकाळ त्यांच्या पारंपरिक वादनांचा कार्यक्रम होईल. उत्सव साजरा करताना सामाजिक भानही ठेवले आहे. त्यादृष्टीने पर्यावरण रक्षण, पाणी या विषयांवर संदेश प्रसारित करण्याचा संकल्प केला आहे. पाणी वीज बचतीचा संदेश देणारे फलक मंडळाभोवती लावले जातील अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली. गणेश बुचडे, तुषार गुजराती, सचिन शेळके, चंद्रकांत रासकर, तुषार पवार, दीपक करंदीकर आदी यावेळी उपस्थित होते. पूरग्रस्त बांधवांना मंडळाने धान्यरूपाने मदत देण्याचे ठरवले आहे. यावर्षी श्रींचे आगमन थाटामाटात व्हावे याकरता 1 सप्टेंबर रोजी श्रींची फुलांच्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री गणेश चतुर्थीला 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विधिवत श्रींची प्राणप्रतिष्ठा केली जाईल असे पवार यांनी सांगितले. नमस्कार. निंबाळकर तालीम मंडळाचं यंदा शताब्दी वर्ष आहे. 1920 स्थापना आहे मंडळाची. यंदा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही बालाजी मंदिर हा देखावा सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये गणपती आणि बालाजीचं लोकांना दर्शन घेता येईल याची पुरेपूर व्यवस्था आम्ही करतो आहे. यंदाच्या वर्षी आम्ही हँगिंग मांडव टाकलेला आहे. तर प्रयत्न असा आहे की त्याच्यामध्ये लोकांना रहदारीला अडथळा येऊ नये असा पुरेपूर आम्ही प्रयत्न करतो आहे आणि लोकही आम्हाला सहकार्य करते. बाकीचं मंडळाचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे घरोघरी जाऊन वर्गणी वगैरे आणतात. बाकी जी आमची जवळजवळ 6 महिन्यापासून त्याची लगबग चालू आहे. आता याच्यामध्ये डेकोरेशनचं जे काम आहे ते सुनील मोरे म्हणून ते आहेत ते करतात. आणि मंडप उभारणीचं काम जे आहे ते उत्कर्ष मंडप, दाते मंडप यांच्याकडनं आम्ही करून घेतो आहे. मंडळाचं गणेशोत्सवाच्या व्यतिरिक्त वर्षभर वृक्षारोपण आणि बाकीचं आत्ता पूरग्रस्तांना सांगली कोल्हापूरमध्ये इथं जे आहे त्यांना आम्ही धान्य वाटप वगैरे केलेलं आहे. आणि आपणागर जी संस्था आहे मध्यंतरी त्यांना आम्ही त्यांना शालेय वस्तूचं वाटप आणि साहित्य खरेदी वगैरे अशा पद्धतीने त्यांना मदत केली होती.